आजच्या भागात आपण इन्स्टंटली तयार होणाऱ्या चकलीची रेसिपी बघणार आहोत. ही चकली करायला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात. याच्या आधीच्या भागामध्ये मी भाजणीच्या चकलीची रेसिपी शेअर केली आहे. ती चकली अत्यंत चविष्ट लागते, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. दिवाळी जवळ आली आहे, तयारी सुरू झाली का दिवाळीची? नाही ना, मग माझ्यासोबत सुरू करा. तर एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. सगळे जिन्नस मी याच वाटीने मोजून घेणार आहे. 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालूया. 1 चमचा मीठ घालूया. 1 छोटा चमचा हिंग घालायचा आणि 1 छोटा चमचा तीळ, ओवा आणि जिरे घालूया. ॲक्च्युली हा साऊथ इंडियन प्रकार आहे मुरुक्कू नावाचा. तर ते लोक काळे तीळ वापरतात, पण आपल्याकडे काळे तीळ फारसे वापरले जात नाही, म्हणून मी पांढरे तीळ घालणार आहे. आणि ह्याच्यात आपण 3 चमचे तूप घालायचे. तुपाचं मोहन मी नाही घालत आहे, आपण 3 चमचे फक्त साधं तूप घालत आहे, साजूक तूप. आता हे हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या पिठामध्ये तूप असं छान मिक्स झालं पाहिजे. आता ज्या वाटीने आपण पीठ मोजलंय त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घेतलंय. ॲक्च्युली आपल्याला 1 वाटीच लागणार आहे, पण आपण गरम पाणी तयार करून ठेवूया, लागलं तर वापरता येतं. तर आता हे गरम पाणी या पिठामध्ये घालायचं. त्यातलं थोडंसं आपण ठेवणार आहे. हे अतिशय गरम असतं, तर याला आधी आपण मिक्स करून घेऊया. आता 1.5 वाटीतलं उरलेलं पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहे, तर थोडं थोडंच घालायचं आहे तरीही. आता हे पीठ असं इतपत घट्ट टिंबलं गेलंय आणि 1.5 वाटीमधलं एवढं पाणी उरलंय. साधारण 2 मोठे चमचे पाणी उरलंय. आता हे पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. सोऱ्याला आपण आतून तेल लावून घेऊया. आता सोऱ्यात घालायच्या आधी हा पिठाचा गोळा आपण परत एकदा छान मळून घ्यायचा आहे. एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. याला असा सिलेंड्रिकल शेप द्यायचा आणि हे आपण असं सोऱ्यामध्ये भरून घेऊया. आता एखाद्या तेलाच्या पिशवीवर आपण या चकल्या पाडून घेऊया. तेलाच्या पिशवीवर करायच्या म्हणजे त्या चिकटत नाही. आता तेलात 1 छोटासा गोळा घालूया आपण, म्हणजे तो लगेच वर आला की तेल तापलंय असं समजायचं. तेल छान तापलंय. तेलात चकल्या हळूवार थोडायच्या. त्याचे गुडगुडे कमी झाले की आपण उलट्या बाजूने तळून घेऊया. या तांदुळाच्या चकल्या थोड्याशा कमी तळल्या की त्या अशा छान पांढऱ्या होतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा पण तळू शकता. आणि 1-2 मिनिट जास्त तळलं तर त्या लाल रंगाच्या होतात आणि त्या कडक होतात. चला बरं, मग पटापटा या 10 ते 15 मिनिटात होणाऱ्या तांदूळाच्या इन्स्टंट चकल्या करून बघा आणि एन्जॉय करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.